मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ट्रक आणि काळी पिवळी मध्ये भीषण अपघात. वर्धेतील या अपघातात एक जण जागीच ठार. रामटेक मधील जंगलात आढळला मृतदेह. झाडाला टांगून होता अनोळखी इसमाचा मृतदेह. आणि नवी मुंबईत दानपेटीतून रक्कम चोरणाऱ्यांना अटक. चोर निघाले बांगलादेशी घुसखोर. आणि याच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. वर्धेकडे माडगाव मार्गे येत असलेल्या ट्रक आणि वर्धेकडून जात असलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये भीषण धडक होऊन एक प्रवासी जागेच ठार झाला तर काळी पिवळीतील वाहन चालकासह सर्वच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रक चालक अयुब खान युसुफ खान हा ट्रक घेऊन माणगाव मार्गे वर्धेकडे येत असताना विरुद्ध दिशेने प्रवासी घेऊन येणाऱ्या काळी पिवळीमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये काळी पिवळीचा समोरचा भाग पूर्णतः चिंदामिंदा होऊन चालक स्टेअरिंगमध्ये अडकला तर गाडीमध्ये 16 प्रवासी होते. शंकर गिरटकर यांचा जागेवरच मृत्यू झाला असून कांचन सचिन भुजबंड, राजू राजगुरु, लीलाबाई लोणारे, रामेश्वर गौंड, नम्रता कांबळे, सुनीता चौधरी, कार्तिक बनियात, संध्या झांबरे, हाफीज अहमद खान, वंदना गौड, रामाजी गोंदडे, धनाजी वासे, मंगेश जामुनकर, विसर्जन, चंदा कुंभरे व वाहनचालक या सर्वांपैकी काही जण गंभीर तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना सेवाग्राम रुग्णालय व काहींना नागपूरला पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश ब्रामणे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व जखमींना रुग्णालयामध्ये रवाना केले. पुढील तपास सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्रामणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाग्राम पोलीस करीत आहे. रामटेकमध्ये कालिदास स्मारकाच्या मागील भागातील दाट झाडींच्या परिसरात एका अज्ञात इसमाचे प्रेत दिसून आले. यावर रामटेक पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. एका अनोळखी इसमाचा मृतदेह झाडाला टांगलेल्या स्थितीत दिसताच वनविभागाच्या जाधव या कर्मचाऱ्याने रामटेक पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ माहिती दिली असता रामटेक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. मृतकाची नेमकी ओळख पटलेली नसून पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली API विवेक सोनवणे तपास करीत आहे. रामटेकहून राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट. नवी मुंबईतील खारघर सेंट्रल पार्क येथील इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरणाऱ्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त सुरेश मेंगडे आणि पथकाने तपास सुरू केला व गुप्त माहितीच्या आधारे वोवेगाव कॅम्प परिसरात सापळा रचून दोन बांगलादेशींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असता त्यांच्याकडून 80,000 रोख रक्कम हस्तगत केली असून या दोन्ही आरोपींना 7 पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पैसे म्हणजे रोख रक्कम आहे त्यांनी रिकवर केलेले आहेत. टोटल जे आहे ते 1,60,000 चोरी झाली होती. मात्र हे स्पेशल क्राईम आहे कारण की तो मंदिरामध्ये तिथे सर्व कॅमेरे आहे आणि सिक्युरिटी आहे, तिकडे लोक असतात. तरीसुद्धा हे दोन बांगलादेशी त्याच्यामध्ये आरोपी आहेत. जसं मी सांगितलं एक राजू शेख आहे आणि दुसरा जो आहे तो अमिरुल राकाश खान आहे. हे दोघे जे आहे ते नराईल इस्टेट आहे बांगलादेशी, तिकडचे राहणार आहे ते. आता तपास चालू आहे की हे तिकडे काय गेले कसं आले कुठे राहत होते हे चारही गुणाचे आपला तपास चालू आहे. आणि पुढे आणखी याच्यामध्ये जर काही मुद्देमाल सापडलाय किंवा आणखी काही लोक सापडले तर कारवाई होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी समाधान वाळके यांचे हरवलेले 95,880 रुपये पोलिसांच्या मदतीने परत मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समिती मोठी असून तालुक्यातील अनेक शेतकरी मालाची विक्री करण्याकरिता शहरात येतात. तर आज तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी समाधान वाळके हे तूर विकण्याकरिता बाजार समिती येथे जय किसान मार्केटमध्ये आले होते. यावेळी 95,880 रुपयांची तूर विकून वाळके हे नत्थानी यांच्या किराणा दुकानात तेलाच्या भावाची विचारपूस करण्यास गेले असता त्यांनी पैसे असलेली पोतळी तेथेच विसरल्याचे त्यांना लक्षात आले. नंतर त्यांनी बाजार समितीतील मित्रांसह पोलीस स्टेशन गाठले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर दुकानदाराला विचारपूस केली असता दुकानदारांनी सांगितले की पांढरी पोतळी खूप वेळची येथे आहे,
यावेळी पोलिसांनी पुतळीची पाहणी केली असता त्यामध्ये शेतकरी समाधान वाळके यांचे 95,880 रुपये दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांची पैसे असलेली पुतळी समाधान वाळके यांच्या सुपूर्द केली असून शेतकरी वाळकेंनी भाऊक होऊन पोलिसांचे आभार मानले. चिचपूर या गावातील समाधान वाळके हा शेतकरी त्याचे तूर घेऊन जय किसान कृषी उत्पन्न समिती बाजार समिती येथे आला. त्याने तिथं तूर विकले आणि तूर विकल्यानंतर त्याला 95,880 रुपये मिळाले आणि तो पैसे घेऊन तो मग मार्केटिंग करता वेगवेगळ्या ठिकाणी गेला आणि नंतर त्याला लक्षात आलं की आपले पैसे कुठेतरी पडले म्हणून आणि तो तसाच डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला. पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी आपली डी बी टीम त्याच्यासोबत पाठवली. तो ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या त्या ठिकाणी शोध घेतला पण त्याला व्यवस्थित सांगता येत नाही एक्झॅक्ट कुठे गेला. तरीसुद्धा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने आम्ही दुकानं चेक केले तेव्हा तो एका किराणा दुकानात गेला होता नथानी किराणा दुकान त्याच्या इथेही सीसीटीव्ही फुटेज होते. तर त्यांनी विचारलं साहेब तुम्ही कुठे काय काय करता कुठे फिरताय तेव्हा सांगितलं की या इस्माचे पैसे हरवलेले आहे आणि त्यांनी ते त्याच्या पोत्यामध्ये बांधून ठेवले होते आणि ती थैली त्यावेळेस मग दुकानदार म्हणा साहेब इथं पोतं तिथंच पडलेलं आहे छोटं पोतं. त्यावेळेस आम्ही चेक केलं त्यावेळेस त्याला पूर्ण पैसे मिळाले आणि मग आपण त्या माणसाच्या स्वाधीनते पैसे केलेले आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy 365 Gandhinagar LAD College Square beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेकनंतर आपले पुन्हा स्वागत. यवतमाळमधील जादूटोणा करीत असल्याच्या संशयातून 7 जणांनी दाम्पत्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी असून उमरखेड तालुक्यातील तरोडा येथे घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोफाळी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले आहे. विनायक ज्ञानबा भोरे असे गंभीर जखमीचे नाव आहे तर विनायक भोरे जादूटोणा करतो असा गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे त्यांचे घर जाळून त्यांना मारहाण करण्यात आली अशी तक्रार महिलेने दिली आहे. काही दिवसांपूर्वी नागरिक एका भोंदू बाबाकडे गेले होते. त्याने गावात राहणाऱ्या काळ्याकुट्ट माणसाने करणी केली असे सांगितले. त्यानंतर भोरे दाम्पत्याचे घर जाळून साहित्याचे नुकसानही करण्यात आले आणि जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. 3 महिन्यापूर्वी गावकऱ्यांकडून त्रास होत असल्याने भोरे यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी समजूत घालून त्यांना गावी परत पाठविले असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अंधश्रद्धेतून घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संडे क्रिकेट ग्रुप रामटेक तर्फे स्थानिक गांधी चौक येथे रविवारी सायंकाळी लता दीदींना संगीतमय कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वरगंध संगीत ग्रुप नागपूर यांनी सादर केलेल्या मेरी आवाज ही मेरी पहचान है यासह विविध सुमधुर गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आनंदराव देशमुख, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची यशस्वी आयोजनार्थ गोपी कोलेपरा, ज्योती कोलेपरा, चंद्रकांत बैस, रामानंद अडामे, राहुल पिंपरोदे, रजत गजभियेसह मित्रमंडळ यांनी सहकार्य केले. सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. प्रथमच रामटेक शहरात किराट समाज भवन येथे एक दिवसीय लुक अँड लर्न सेमिनार आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. या सेमिनारमध्ये इंटरनॅशनल ब्युटी आर्टिस्ट तृप्ती घोरपडे यांनी मेकअप विषयी प्रेझेंटेशन दिले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका ज्योती कोल्हेपरा, रुपाली भागडकर, बबिता सावरकर, अंजली देशमुख, नीतू तिवारी या होत्या. या सेमिनारमध्ये रामटेक, मणसर, कनान, पारशिवणीसह इतर गावातील महिलांनी, मुलींनी देखील सहभाग घेतला होता. त्याचबरोबर सर्वांना प्रमाणपत्रही देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मीनाची हांडे, शार्दूल गराडे, श्रीनय भिवगडे यांनी परिश्रम घेतले. नागपूरवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.